कोकणात सध्या मान्सून चांगलाच सक्रिय झालाय. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पाऊस ठाण मांडून बसल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय. कोकणात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भाताचं पीक घेतलं जातं. शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपं तयार केली असून आता भात लावणीसाठी शेतीची मशागत केली जाते. गेल्या 3 दिवसांपासून कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेत शिवारात शेतीच्या मशागतीला वेग आलाय. मान्सूनपूर्व पावसानंतर कोकणातील शेतकरी भाताची पेरणी करतो आणि मान्सूनच्या आगमनानंतर भाताची रोपं लावणी योग्य झाल्यानंतर भात लावणीला सुरुवात होते. सध्या शेतात भाताची रोपं तयार झाली असून भात लावणीसाठी उखळीच्या कामांना सुरुवात झाली आहे. पाऊस पडायला लागला, पाऊस सुरुवात झाला तेव्हा मी पेरणी केलेली. ते पेरणी केल्यामुळे त्याच्यावर पेरणी करून खूप मोठा पाऊस लागला. रोपं सर्व पेरणी गेली वाहून, त्याच्यामुळे आता डबल पेरणी करावी लागली. आणि आता पेरणी करून परत खतनी चाललं आहे, फोड चाललं आहे, बेर चालला आहे. आणि ती आता कधी रुजल तेव्हा लावणी, पाऊस लागेल तेव्हा लावणी करायची. शेतीची सध्या कामं चालू आहेत. उकळ आणि बेर सुरू झाले आहेत. आणि शेतात शेणखत वगैरे टाकणं, शेती बांध काढणं अशी कामं सध्या चालू आहेत. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे काही प्रमाणात शेतीची कामं खोळंबली होती. कोकणात दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी भाताची पेरणी होते. मात्र यावर्षी जून महिना उजाडला तरी अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नव्हत्या. गेल्या 3 दिवसांपासून पावसाचं पुनरागमन झाल्यामुळे भात शेतीच्या कामांना गती आली आहे. शेतातील ढकळ फोडून शेत भात लावणीसाठी तयार केलं जात आहे. तसंच शेताच्या बांधांची साफसफाई केली जाते. बांध साफ करणे, ढेप मारणे ही आमची काम चालूच आहे. पावसानं जोर धरल्यामुळे कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्यात. कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलंय. इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पण गेल्या काही वर्षात बदलत्या वातावरणामुळे पावसाचं चित्र बिघडलं असून शेतीला त्याचा फटका बसू लागलाय. कारण कोकणातली शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून पावसाच्या वेळापत्रकानुसारच शेतकऱ्यांना शेतीची कामं करावी लागतात. यंदा उशिरानं पावसाचं आगमन झालं असलं तरी आगामी काळात तो नियमितपणे बरसेल अशी कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांना आशा आहे. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.